हरिओ मी अश्विनी अशोक भोवड नालासोपारा उपासना केंद्र पूर्व मी बापूंच्या परिवारात आल्यापासून मला खूप लहान मोठे खूप अनुभव आले पण माझ्यावर जो असा एक प्रसंग घडला माझ्या आयुष्यात माझ्या मिस्टरांबद्दल ते मला इथे सांगायचं आहे मी बापूंशी ऋणी आहे माझे मिस्टर दोन हजार एकोणीसमध्ये माझ्या घरी पादुकापूजन होते त्या दिवशी अचानक त्यांचे पाय दुखायला लागले कामावरून आले तर मी तसंच त्यांना डॉक्टरांकडे पाठवलं पूजा वगैरे थोडी केली आणि नंतर आले डॉक्टरकडून डॉक्टर बोलले काय असेल थकव्यामुळे त्यांना त्रास होतो आहे गोळ्या घेतल्या की बरं वाटेल पण काय गोळ्या घेऊन फरक पडला नाही रात्री पूजा वगैरे नैवेद्य वगैरे झाल्यानंतर ते एकदम हातपाय त्यांचे गळायला लागले खुर्चीवर बसवलं आम्ही त्यांना पण ते काय एकदम मंडीवरती असे पडले की गोळाच झाला त्यांचा मग तसंच आम्ही रात्री बारा वाजता नालासोपारा स्टार हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तिथे त्याने ते डायरेक्ट आय सी यूमध्ये ॲडमिट केलं त्यांना काहीच कारण कळत नव्हतं की कशामुळे होतंय म्हणून मग ते सर्व रिपोर्ट वगैरे करून झाले खूप प्रयत्न केले त्याने पण त्यांनाच काही कळत नव्हतं आणि नंतर मी म्हटलं आता काय करायचं एवढा खर्च वगैरे आपल्याला झेपणार नाही तरी मी एक दीड लाख जमा केले ते तिथेच मला दोन दिवसामध्ये झाले मग मा माझी जाऊ तिकडे क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये अंधेरीला राह नर्स म्हणून आहे तिथे मी तिला बोलली मी तिकडे घेऊन येते मग पेपर डॉक्टरांना दाखव त्याच्या अगोदर मी आमच्या केंद्रातील प्रमुखांना बोलले की हे पेपर जर आपल्या दादांना दाखवूया का तर दा ते बोल दादांना दाखवतो मग आपण काय करायचं ते ठरवूया दादा बोलले हे प्रॉब्लेम आहे जी बी एसचा म्हणून तर रिकवरीला वेळ लागेल होतील बरे पण रिकवरीला वेळ लागेल तर मी मला तेवढाच दिलासा भेटला की आज ना उद्या बरे होतील बर या आशेवरती आणि सातत बापूंचं मुखात नाव घेऊन घेऊन म्हटलं बापू माझ्याकडून काही चूक झाली का मला क्षमा करा पण हे काही व्यसन नसताना ह्या माणसाला असं का, या का प्रॉब्लेम यावा तर आम्ही क्रिटिकेअरमध्ये नेलं तेव्हा ते, ते डॉक्टराने पण चेक केलं डॉक्टर बोलले होतील बरे पण एक इंजेक्शनचा इथे खर्च पा चाळीस पन्नास हजाराचा एका इंजेक्शनचा खर्च आहे अशी पाच इंजेक्शनं तुम्हाला घ्यावी लागतील आता मला तर काहीच क कळत नव्हतं की काय करावं एवढा खर्च कुठून आपण करणार आणि ते क्रिटी केअर हॉस्पिटल म्हणजे खूप प्रायव्हेट आहे महाग आहे तरी पण मी बोलली तुम्ही सर्व काही करायच्यात प्रोसिजर करा माझा देव माझ्या पाठीशी आहे ते मला मला शक्ती देत आहेत जेवढ्या साईन घेत होते तेवढे मी देत होती त्यांना तुम्हाला जे काय करायचं ते करा आणि जे काय पैसे होतील ते मी तुम्हाला थोडे थोडे करून देईन पण मी आता कुठे पुढे नेऊ शकत नाही कारण डॉक्टर बोलले काय चोवीस तासाच्या आत जर नाही तुम्ही इंजेक्शन दिलं तर ते कोमामध्ये जाणार आता ते व्हेंटिलेटरवर आहेत आणि ते कोमामध्ये जाणार मग काय करणार तुम्ही मी म्हटलं तर तुम्हीच काय ते करा माझा बापू म्हटला आहे माझ्याबरोबर काय करतील ते त्यांच्या इच्छेप्रमाणे होईल त्यांच्या केशांमध्ये मी बापूंचे चरण पादुकांचा फोटो ठेवला आणि त्यांना बोलली तुम्ही आय सी यूमध्ये व्यवस्थित फक्त बापूंचं नाम मनात घेत राहा मी इकडे बघू सर्व ट्रस्टी वगैरे सगळे फिरले मी फिरफिर फिरले कुठली ट्रस्टी ठेवली नाही पण कुणीच काही पाच पैशाची पण मदत केली नाही तर मी तशीच आपले हॉस्पिटलमध्ये आली आणि खूप हाताश झाले बोलले खूप रडायला आलं मला की बापू आता मी काय करू चार पाच लाखाच्या वरती खर्च जातो आहे मग कुठून एवढे पैसे आणू मी मग असं एक चमत्कार झाला बापूनं बोलले आता तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवा कारण मला सगळा अंधार दिसतो आहे मी कुठून पैसा एवढा आणू बापूने अशी काही जादू केली की जिथून तिथून मला मदत यायला लागली आणि ते हॉस्पिटलचं बिल पे करून मी डिस्चार्ज घेऊन गयून घरी घेऊन आले त्यांना कारण डॉक्टर बोलले काही इंजेक्शनं दिल्यावर त्यांना काही इथे ठेवायची गरज नाही ते त्यांना फिजिओथेरपी द्या डॉक्टर घरी तुम्ही घ्या कारण इथला हॉस्पिटलचा खर्च झेपणार नाही मग मी त्यांना घरी आणली चार महिने त्यांना हॉस्पिटल आपला फिजिओथेरपी चालू ठेवली आणि एक अशी वेळ म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये मला काहीच कमी पडू दिलं नाही माझ्या बाप्पाने आणि अशक्य ते शक्य करून दाखवलं माझ्या देवाने आणि अशी वेळ होती की ही वेळ कोणावरही येऊ नये ती माझ्यावर वेळ आली होती मला असं वाटलं की आता याच्यामध्ये काय करावं काही सुचत नव्हतं पण माझ्या देवाने ते चुटकीसरचे सर्व सोडवून आणि दीड वर्ष घरात माणूस होता पण दीड वर्षामध्ये मला कशाचीच कमी पडू दिली नाही ना पैशाची खाण्यापिण्याची कशाचीच असं अशक्य ते शक्य करून दाखवलं म्हणून मला एक विश्वास असावा पुरता करता हरता बापूजा हरिओम श्रीराम अंबद्म्या